आज अत्यंत ऐतिहासिक दिवस आहे. संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेकडे. चंद्रावरती पाऊल टाकण्यासाठी भारत पुन्हा एकदा सज्ज झालाय. भारतासह संपूर्ण जगासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या चांद्रयान 3 मोहिमेच्या ऐतिहासिक उड्डाणाचं काउंट डाऊन सुरू झालंय. खगोल विषयाचे अभ्यासक मयुरेश प्रभुणे सध्या आपल्यासोबत आहेत. मयुरेश, अगदी काही क्षण उरलेत, 1 तास 20 मिनिटं आहेत फक्त चांद्रयानाच्या या उड्डाणासाठी. कसं वातावरण आहे श्रीहरिकोटामध्ये, कसा उत्साह आहे? श्रीहरिकोटाच्या ज्याला शार म्हणलं जातं, श्रीहरिकोटा रेंज, तिथे मीडिया सेंटर आहे आणि त्या मीडिया सेंटरच्या लेफ्टवरचा रूम आहे. आणि बरोबर माझ्या मागच्या बाजूला जे तुम्हाला झाडी दिसत आहे, त्या झाड्यांच्या मागच्या बाजूला सेकंड लॉन्च पॅड आहे, जिथे आता एलबीएम रॉकेट उभा आहे. आणि तासाभराच्याच कालावधीमध्ये ते आपल्याला तिथूनच मागच्या बाजूनी उड्डाण घेताना दिसून येईल. उत्साह सगळीकडे खूप चांगला आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे आता पूर्ण माध्यमांचे प्रतिनिधी आता इथे हजर आहेत, पूर्ण देशभरातून आलेले काही परदेशी पण आहेत. आणि आम्ही आता जिथून आतमध्ये आलो तर त्या ठिकाणी जवळपास 5-6 हजार नागरिक त्याच्यात जमलेले आणि प्रत्यक्ष डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहता यावं येतात. केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान थोड्याशा तांत्रिक अडचणी येत आहेत तुमचा आवाज पोहोचण्यामध्ये. पण जसं तुम्ही सांगितलं की प्रत्येकामध्येच खूप उत्साह आहे, उत्सुकता आहे. अवघी 1 तास 18 मिनिटं शिल्लक आहे चांद्रयानाच्या प्रक्षेपणासाठी आणि पूर्ण सज्जता झालेली आहे. पुढचे काही दिवस हा प्रवास असाच सुरू राहणार आहे चांद्रयानाचा चंद्राच्या दिशेनं. मयुरेश, धन्यवाद. तुम्ही तिथून हे सगळे अपडेट्स आमच्यापर्यंत पोहोचवताय त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.